हॅलो स्टुडंट ह्या व्हिडिओमध्ये आपण लेट्स हँडल जॉमॅट्रिकल शेप हा स्टँडर्ड सेकंड मॅथमॅटिक्सचा लेसन पाहणार आहोत पहा याच्यामध्ये तुम्हाला जॉमॅट्रिकल शेप म्हणजे भौमितिक आकार याची ओळख करून दिली जाणार टेबला आहे टेबलावरती इथे काही वस्तू दिलेल्या आहेत त्याच वस्तूंमधून आपण शिकणार आहोत की जॉमॅट्रिकल शेप्स कोणते आहेत ते सगळ्यात पहिलं आपण जॉमॅट्रिकल तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली लेट्स कलेक्ट मॅच बॉक्स स्टिक बॉक्स कार्टन ऑफ टूथपेस्ट मिठाई मिठाई किंवा टूथपेस्टचे रिकामे बॉक्स जमा करायचे आहेत वॉटर बॉटल बॉल्स ऑफ डिफरंट साईज क्लॉन कॅप्स अँड पाईप्स मेड ऑफ कार्ड पेपर पहा सगळ्यात पहिलं आपण हे कलेक्शन तुम्ही कराच नंतर पण आपण एक एक आता जॉमॅट्रिकल शेप एक्सप्लेन मी तुम्हाला करत जाणार आहे ऑब्झर्व द ऑब्जेक्ट ऑन द टेबल सेपरेट द ऑब्जेक्ट ऑफ सिमिलर शेप सगळ्यात पहिला आहे हा क्युबॉइड ऑर पॅरल पाईप्ड बघा क्युबॉईड आणि पॅरल पाइप ह्याला म्हणतात पिक अप द हँडल ऑफ मिठाई मी पिकअप अँड हँडल अ मिठाई बॉक्स मिठाई बॉक्स मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर आधी हे एक्सप्लेन करते मग मी तुम्हाला क्युबॉईड शेपचे वेगवेगळे व्हरायटी दाखवणार आहे आधी आपण हे फक्त बघूया अ शेप सच ॲज धिस इज कॉल्ड क्युबॉईड ऑर पॅरल पाईप इथे बाजूला दिलेला आहे बघा हा शेप पॅरल पाईप्ड यू मस्ट हॅव सीन ब्रिक्स ऑन कन्स्ट्रक्शन साईट तुम्ही विटा बघितल्या असतील तो शेपसुद्धा पॅरल पाईप किंवा क्युबॉइड आहे एनी ऑब्जेक्ट से शेप लाईक अ ब्रिक इज कॉल्ड अ क्युबॉइड त्या विटेसारखा ब्रिक माहिती आहे ना घरं बांधताना विटा वापरतात त्या ब्रिकसारखा जो शेप असेल त्याला आपण म्हणायचं आहे क्युबॉइड आता बघा हाऊ मेनी एजेस डज धीस शेप हॅव हाऊ मेनी कॉर्नर्स लेट सी अ क्युबॉइड हॅज डॅश डॅश एच अँड डॅश डॅश कॉर्नर आता बघा मी तुम्हाला सांगणार आहे क्युबॉइड दाखवून आपण एच आणि कॉर्नर मोजूया चला तर मग बघूया पहा हा आहे क्युबॉइड शेपचे बॉक्स ह्याचा शेप आहे हा क्युबॉइड शेप आहे पहा किंवा पॅवेल पाईप आपण म्हणतो पॅवेल पाईप बघा ह्याचे हा आता एक बॉक्स आपण घेऊया हे सगळे क्युबॉइल्ड आहेत शेप शेप बघा ह्याचे आता ह्याचे आपण बघणार आहोत एजेस किती आहेत बघा एक दोन तीन चार वन टू थ्री फोर ह्या फोर झाल्या बघा इथे चार वन टू थ्री फोर ह्या फोर तसंच बघा आता इथे राहिली ही एक एट झाल्या नाईन टेन इलेवन आणि ही ट्वेल्व अशा ट्वेल्व त्याच्या एजेस म्हणजे कडा ह्या आहेत, आणि हा जो फ्लॅट दिसतो आहे हा सरफेस त्याचा किती आहेत, एक दोन तीन चार आणि इकडे पाच आणि सहा सिक्स सरफेस आहेत सिक्स सरफेस 12 एज, आणि कॉर्नर किती आहेत वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन एट कॉर्नर आहे त्याचे बघा हे आहे, आहे क्युबॉल्ड पहा आत्ताच आपण बघितलं की त्याच्या क्युबॉइड हॅज ट्वेल्व एज अँड एट कॉर्नर्स तुम्ही बुकमध्ये तुमच्या लिहून घ्या ट्वेल्व एज अँड एट कॉर्नर्स बघा नाव लेट्स लुक ॲट द सरफेस ऑफ द क्युबॉइड आता आपण क्युबॉइडचे सुद्धा आपण बघितलेले आहेत कसे होते सरफेस दे आर फ्लॅट मी तुम्हाला दाखवलेत व्हिडिओमध्ये सरफेस दे आर ऑल फ्लॅट आणि सर्फेस किती सांगितलेत तुम्हाला अ क्युबॉइड हॅज सिक्स सरफेस ऑल टुगेदर सहा सरफेस असतात इफ वी प्लेस अ क्युबॉईड ऑन अ स्लाइड इन अ पार्क इट विल स्लीप डाऊन द स्लोप ब्लिक बिकॉज इट्स फ्लॅट सरफेस म्हणजे हा जो तुम्हाला मगाशी मी क्यूबॉर्ड दाखवला बॉक्स तो जर आपण पार्कमध्ये गेल्यावरती त्या स्ल घसरगुंडी लॅडर अँड वरती, ठेवला वरती, तर काय होणार आहे तो आपोआप खाली येणार आहे कारण त्याचा सरफेस कसा आहे फ्लॅट आहे पुढे बघणार आहोत आपण फाइंड आउट द ऑब्जेक्ट ऑन द टेबल ऑफ क्युबॉइड शेप यातले अजून कोणते ऑब्जेक्ट आहेत बघा कंपास बॉक्स आहे मिठाई बॉक्स आहे अजून एक बॅ बॉक्स ठेवलेला आहे इथे मॅच बॉक्स एक दोन तीन चार आहेत बघा मिठाई बॉक्स एक मिठाईच्या बाजूला एक बॉक्स मॅच बॉक्स आणि कंपास बॉक्स हे चारही तुमचे क्युबॉईड शेपमध्ये आहेत पुढे आपण शेप बघ आपण हा आत्ता झाला क्युबॉइड किंवा पॅरेल पाईप आता आपण नेक्स्ट शेप बघणार आहोत कोण पहा नेक्स्ट शेप आहे कोन नाऊ लेट्स लेट्स टेक अ लुक ॲट द क्लॉन क्लोन कॅप यू हॅव मेड इट शेप इज कॉल्ड कोन म्हणजे आपण बड्डेच्या वेळेला घालतो बघा कॅप जोकर कॅप त्या त्या कोन शेपच्या असतात बघा मी तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोन शेप कोणता तो कोन द शेप लाईक अ क्लॉन कॅप ऑर फुल फुल स्कॅप इज कॉल्ड कोन यू आर फॅमिलियर विथ आईस्क्रीम कोण आईस्क्रीम कोण तुम्हाला माहिती आहे तोसुद्धा कोन शेप आणि तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी कॅरोट पण सांगितलेला आहे तोसुद्धा कोन शेप तसंच मेहंदी काढतो कोण तो सुद्धा कोण शेप असतो पहा अ कोन हॅज आता आपण बघणार आहोत की कोनला इथे दिलंय बघा अ कोन हॅज वन एज वन कॉर्नर द फ्लॅट बेस ऑफ कोन इज सर्क्युलर सी हाऊ द स्लोपिंग सर्फेस ऑफ अ कोन टर्न कंटिन्युअसली राऊंड इट इज कॉल्ड अ कर्व शेप करड मध्ये आहे त्याला म्हणायचं कर्ड शेप बघूया आता आपण कोन मी तुम्हाला एक कॅप दाखवते कोनची हा हा आहे कोन शेप मी इथे तुमच्यासाठी कॅप करून घेतलेली आहे कोन शेप ह्याला एक कॉर्नर असतो आणि एक सरफेस असतो बघा हा पूर्ण हा जो आहे एक आहे हा त्याचा एकच हा पूर्ण राऊंड आहे हा फ्लॅट हा बघा मी हात लावते हा त्याचा सरफेस आहे बघा हा जो मी हात फिरवते आहे हा त्याचा सरफेस आहे कसा आहे तो फ्लॅट आहे का नाही हा कर्व सरफेस आहे समजते हा कर्व सरफेस आहे आणि त्याची एज ही एकच ही बघा ही ती मी जे हात फिरवते आहे ही ही एज कडा ही एक एज एक कॉर्नर आणि हा कर्व सरफेस हा झाला कोण पहा नेक्स्ट शेप आहे आपण कोण शेप एक्सप्लेन केला मी तुम्हाला कोण दाखवलेला आहे नेक्स्ट आहे सिलेंडर शेप नाऊ लुक ॲट द वॉटर बॉटल द शेप ऑफ बॉटल इज कॉल्ड सिलेंडर तुम्ही स्कूलमध्ये वॉटर बॉटल नेता की नाही तो जो शेप आहे तो आहे सिलेंडर शेप लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कुकुंबाचा सिलेंडर शेप दिलेला व्हेजीज आपण गोळा केलेला तर कुकुंब शेप स्ट्रेट दाखवलेला इथे बघा सिलेंडर शेप दाखवलेला आहे -like बॉटल लाईक शेप विच हॅज सर्क्युलर बेस म्हणजे बॉटलचा शेप त्या का त्याचा आकार आणि गोल राऊंड पाहिजे ते सर्क्युलर बेस इज कॉल्ड सिलेंडर ऑर सर्क्यू सर्क्युलर प्रिझम बघा इथे साईडला पण तुम्हाला दिलेला आहे सिलेंडर शेप बघा आता सिलेंडरचा मी तुम्हाला दाखवणारच आहे एक मी तुम्हाला टिफिन दाखवणार आहे त्याच्या आधी आपण हे आकृती एक्सप्लेन करूया अ सिलेंडर हॅज टू एज बट नॉट अ सिंगल कॉर्नर कुठचाही कॉर्नर असत नाही त्याला बघा कोणताही कॉर्नर दिसतोय का नाही द बेस अँड द टॉप सरफेस ऑफ सिलेंडर अ लाईक म्हणजे बघा खालचा आणि वरचा शेप सेम असतो सिलेंडरचा फ्लॅट अँड सर्क्युलर कसा असतो फ्लॅट आणि सर्क्युलर द टर्निंग सरफेस बिटवीन देम इज अ कर्वड सरफेस म्हणजे त्याचा सरफेस हा मधला आहे तो कर्व सरफेस आहे आपण कोणचा कसा बघितला कर्व सेफ तसाच मधला हा कर्व सरफेस वरती दोन तीन सर्फेस आहेत त्याला एक वरती फ्लॅट सर्क्युलर खाली फ्लॅट सर्क्युलर आणि मध्ये कर्व शेप आता आपण सिलेंडर बघणार आहोत बघूया सिलेंडर काय आहे ते त्याच्या पहा आता आपण सिलेंडर शेपसाठी मी तुम्हाला हा टिफिन डबा दाखवणार आहे हा आहे सिलेंडर शेप त्याचा बघा एक फ्लॅट हा सर्फेस एक फ्लॅट दुसरा टॉप बॉटम दोन फ्लॅट सरफेस आणि हा तिसरा सरफेस हा जो आहे पूर्ण हा बघा हात तो हा राऊंड सरफेस त्याचा आहे बघा हा त्याचा राऊंड सरफेस पहा हा त्याचा सर्क्युलर सरफेस आहे फ्लॅट आहे पण सर्क्युलर आहे आणि हा फ्लॅट आहे बघा हे दोन फ्लॅट सरफेस आहे आणि त्याच्या एजेस बघा ही बघा ही एक कडा आहे ना ही वन एजेस आणि टू एजेस पण कुठेही कॉर्नर दिसतोय का तुम्हाला नाही हा आहे आपला सिलेंडर शेप सिलेंडर शेपच्या बऱ्याच वस्तू आपल्या घरामध्ये आढळतात पहा पुढे सांगितलंय ट्राय थिस पेकर प्लेस अ सिलेंडर ऑन अ स्लाइड इन अ पार, पार्क गोज इट स्लीप डज इट स्लीप डाऊनवर्ड ऑर रोल डाऊन म्हणजे पार्कमध्ये मी मगाशी आधी आपण जसं बघितलं कोणता शेप तर क्युबॉइड ठेवला ठेवल्यावरती सहज खाली जाईल तसाच हा तर मस्त रोल होत जाईल खाली पा साईडवरती ठेवल्यावरती कोणता शेप सिलेंडर शेप नेक्स्ट शेप आपण बघणार आहोत पहा स्पियर शेप बघा स्पियर अ बॉल इज सेड टू बी स्पेरिकल अ बॉल इज सेड टू बी स्पेरिकल बॉलचा जो शेप आहे तो आहे स्पियर शेप स्पियर अ स्पियर लाईक अ बॉल इज कॉल्ड स्पियर सॉरी शेप लाईक अ बॉल इज कॉल्ड स्पियर म्हणजे बॉलचा जो शेप आहे त्याला म्हणायचं स्पियर ह्या स्पियरला बघा अ स्पियर हॅज नो एज नो कॉर्नर कोणताही त्याला एज नसते एज म्हणजे कडा मराठीमध्ये कोणतीही कडा नसते कॉर्नर नसतात त्याला नो पार्ट ऑफ स्पियर इज फ्लॅट इट्स टर्न कंटिन्युअसली त्याचा कोणताही पार्ट हा फ्लॅट नसतो तो जरासा जमिनीवर जरी ठेवला तरी नेहमी राऊंड 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 फिरत राहतो इट कंटिन्युअस टर्न्स कंटिन्युअस राऊंड धस अ स्पियर हॅज ओनली अ कर्व सरफेस त्याला फक्त एकच कर्व सरफेस असतो तुम्हाला ट्राय करायला हो काय सांगितले बघा डज अ स्पियर स्लीप ऑर रोल डाऊन व्हेन इट इज प्लेस्ड ऑन अ स्लाइड म्हणजे जर हा बॉल आपण ठेवला स्लाईडवरती तर काय होणार आहे तो सहज पटकन खाली जाईल कारण थे तो जमिनीवर जरा ठेवला तरी तो स्थिर राहत नाही इकडून तिकडे ह हळ हलतच राहतो पहा आता आपण क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत मॅच द पेअर बघूया काय मॅच आहे तिकडे शेप दिलेले आहेत आणि नेम्स ऑफ शेप्स आहेत चला तर मग बघूया पहा फर्स्ट शेप आहे तो आहे क्युबॉईड ने नेक्स्ट आहे सेकंड स्पियर शेप थर्ड आहे सिलेंडर आणि फोर्थ आहे कोन शेप नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघूया आपण विच ऑफ द फॉलोईंग ऑब्जेक्ट विल स्लाइड विच वन विल रोल म्हणजे कोणता ऑब्जेक्ट घसरेल आणि कोणता ऑब्जेक्ट रोल होईल बघा घसरेल स्लाईड होईल घसरेल किंवा रोल होईल रोल म्हणजे गोल गोल येईल खाली बघूया आपण पहा फर्स्ट आहे तो स्पियर शेप आहे तो रोल होणार सेकंड आहे स्लाईड शेप तो सॉरी सेकंड आहे क्युबॉइड तो स्लाइड होणार थर्ड आहे आ, सिलेंडर शेप तो जर सरळ असा ठेवला फ्लॅट सर्फेसवरती तर स्लाईड होईल आणि राऊंड सर्फेसवरती ठेवला तर तो, तो रोल होणार आणि नेक्स्ट आहे तो सुद्धा रोल होणार थर्ड क्वेश्चन आपण बघूया काय आहे ते पहा हँडल द ऑब्जेक्ट शोन बिलो ऑब्झर्व विथ ऑब्झर्व अँड राईट हाऊ मेनी एजेस अँड कॉर्नर इच ऑब्जेक्ट हॅव म्हणजे इथे काही शेप दिलेत पहिला आहे क्यूबॉइड सेकंड आहे कोन थर्ड आहे सिलेंडर आणि फोर्थ आहे स्पीयर त्याचे तुम्हाला एजेस आणि कॉर्नर लिहायचे आहेत बघूया या आपण शिकलेलो आहोत आपण या लेसनमध्ये पहा फर्स्ट आहे क्युबॉइड त्याचे एजेस आहेत ट्वेल्व एजेस आहेत त्याला कडा ट्वेल्व आहेत आपण बघितलं लेसनमध्ये कॉर्नर एट आहेत नेक्स्ट आहे कोन त्याच्या एजेस किती आहेत वन आणि कॉर्नर सुद्धा वनच आहे नंतर आहे कोणता बघा हा नंतर आहे सिलेंडर शेप त्याच्या दोन एजेस असतात आणि झिरो कॉर्नर नेक्स्ट आहे स्पीयर शेप त्याच्या एज पण झिरो कॉर्नर पण झिरो आपण लेसन मध्ये शिकलेलो आहोत नेक्स्ट एक लास्ट क्वेश्चन आहे बघूया पहा से विच ऑफ द ऑब्जेक्ट इन द पिक्चर विल स्लाइड विच वन विल रोल म्हणजे ऑब्जेक्टमध्ये दिलेले पिक पिक्चर मध्ये दिलेले ऑब्जेक्ट कोणते रोल होतील आणि कोणते स्लाइड होतील ते तुम्हाला सांगायचंय बघूया आपण पहा फस्ट आहे हा डाईस ह्याच्यावरती ठेवलेला आणि एक बॉल डाईस आहे तो स्लाईड होईल आणि बॉल आहे तो रोल होणार आहे नंतर बघा इथे एक राऊंड शेपचा टायर आहे तो रोल होणार आणि इथे एक राऊंड शेपचे दोन आहेत ते जर राऊंड शेपला ठेवले तर रोल होतील आणि फ्लॅट सरफेसला ठेवला तर तो, तो, तो स्लाईड होणार आहे इथे आपला लेसन तसेच क्वेश्चन आन्सरसुद्धा झालेले आहेत व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की कळवा